राज्य सरकार ने तमिलनाडूच्या धर्तीवर मराठ्यांना आरक्षण लागू करावे असं मत आरक्षणाचे अभ्यासक प्राध्यापक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केलंय. जिवळा फाउंडेशनच्या वतीनं आयोजित आरक्षणाच्या परिसंवादाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण मर्यादा 50% ठेवली असली तरी त्या आरक्षणाला धक्का न लावता तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर सरकारने तात्काळ विधिमंडळाचे अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, कारण मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने मागास आहे असं मत श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केलंय. जिवळा फाउंडेशन जामखेड यांच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या विषयावर मराठा आरक्षणाचे अभ्यासक प्राध्यापक श्रीमंत कोकाटे यांचा नुकताच शहरातील गोरोबा टॉकीज या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी परिसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिवळा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार, प्राध्यापक मधुकर राळेभात, सिद्धार्थ घायतळक, गुलाब जांभळे, अवधूत पवार, राम निकम, भानुदास बोराटे, नामदेव राळेभात, संभाजी ढोले, पैलवान बबन काका काशीत, डॉक्टर कल्याणराव काशीत, दत्तात्रय वारे, शहाजी डोके, खलील मौलाना, संजय वराट, संतोष उगले, नगरसेवक पवन राळेभात, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, डॉक्टर कैलास हजारे, अरुण जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला. बदलाव उसी वक्त आ सकता है जब के हमारे अंदर बेदारी हो और जागरूकता हो. ज्वाला फाउंडेशन के जानिब से मुसलसल एक साल से ये कोशिश जारी है. गरीब गुरीबों के न्याय हक के लिए ये फाउंडेशन काम कर रहा है और उनकी कोशिश जद्दोजहद काबिले तारीफ है. आज का ये प्रोग्राम मराठा आरक्षण की जरूरत गर्ज ओ गायत और मराठों को आरक्षण मिलना चाहिए या नहीं कायदे की रूह से बिल्कुल मराठा आरक्षण को इससे पहले उतनी जरूरत नहीं थी जितनी कि आज जरूरत है. वेगवेगळ्या विषयावर काम करत असताना आपण बघत आहोत गेली 20 ते 25 वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा दिवसेंदिवस एकदम ज्वलंत आणि धगधगत चाललेला आहे. जवळजवळ 58 मोर्चे झाले. त्यावेळेस मोर्चांना मुख्य मोर्चा म्हणून आहे, लाखोच्या गर्दीमध्ये मोर्चे होत होते. खरं तर जिवाळ फाउंडेशनची भूमिका आणि उद्देश जर म्हणलं तर हे चाललेलं सर्व काही योग्य की अयोग्य, हे कायद्याच्या कचोटीत बसन की नाही, आपण जी वेगवेगळी मतमतांतर करतो, कारण की ज्यावेळेस आपण कोणी बसतो चार लोक गोळा होतो आणि म्हणतो आपण म्हणतो की आर्थिक निकषावर पाहिजे, समान नागरिक कायद्यावर पाहिजे, कोणी म्हणतं ह्याला गरजच नाही. वास्तविक काय, कायदा काय म्हणतो आणि त्या कायद्याच्या खोलापर्यंत जाण्याची भूमिका ही कोणी स्वीकारलीच नाही. आज जर आपण पाहतोय की आपण ज्या पद्धतीने आंदोलन करतोय ते योग्य आहेत का, प्रश्न जिवाळा फाउंडेशन का, कारण की समर्थन करत असताना ज्या गोष्टी घडतात त्या प्रश्नवाचक आहेत आणि म्हणून जिवाळा फाउंडेशनने ठरवलं. तसं बघायला गेलं तर जिवाळा फाउंडेशन एक वर्षाच्या कालावधीमध्ये काम करत असताना आम्ही समाजाच्या वेगवेगळ्या दर्जामध्ये जाऊन जनसामान्यांच्या हक्कासाठी जिथं जिथं आम्हाला उभं राहता येईल तिथं राहण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत. श्रीमंत कोकंडे साहेबांनी तर बोलवलं आहे, त्यांच्या तोंडूनच आपण सगळ्या गोष्टी परिसंवादाच्या माध्यमातून आधी ते आपल्याला त्यांचं मत प्रकट करतील आणि नंतर आधार आहे. परंतु या मुख्य स्रोतावर या देशाची अर्थव्यवस्था आता फार टिकलेली नाही आणि म्हणून राज्यकर्ते काय करतात हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था राज्यकर्त्याच्या हातात असते. आत्ताच्या राज्यकर्त्यांना ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकऱ्याची अर्थव्यवस्था टिकू द्यायची नाही आणि म्हणून आमचं तुमचं शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं जाते आणि हे कंबरडं मोडलं जात असल्यामुळं आता आम्हाला आरक्षणाची गरज वाटते आणि म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी सर्व थरातून होत आहे. खरं तर राजकर्ते लोक एकमेकाला लावून देतात, एकमेकात पेटून देतात. ज्यावेळेस मराठ्यांनी आरक्षण मागायला सुरुवात केली राजकर्त्यांनी सांगून टाकलं बाकीच्या समाजाला की आता तुमचं आरक्षण काढायचं आणि यांना द्यायचं अशी मागणी सुरू झाली. राष्ट्रातला नव्हे तर देशातला ज्वलंत प्रश्न आहे.
मराठा आरक्षणाची मागणी ही काही 6 महिन्याची 1 वर्षाची मागणी नाही. अनेकांचा असा गैरसमज आहे की महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री आल्यामुळे कदाचित मराठा आरक्षण जाणीवपूर्वक पेटवलं जातंय आणि जाणीवपूर्वक त्यांना अडचणीत आणण्यासाठी हा प्रयत्न केला जातो की काय, असा देखील काही लोक असा विकृतपणे युक्तिवाद करतात. मराठा आरक्षणाची पहिली मागणी अण्णासाहेब पाटील जे मराठा महासंघाचे होते त्यांनी केली होती. त्या अनेक मागण्या घेऊन त्यांनी मुंबईमध्ये मोठा मोर्चा देखील काढला होता. म्हणजे सुमारे 40 वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. सुरुवातीची मागणी आर्थिक स्तरावरती होती, आर्थिक निकषावरती होती, आणि आर्थिक निकष कसा चुकीचा आहे हे लक्षात आल्याबरोबर अनेक मराठा संघटनांनी आर्थिक निकष हा आपली मागणी बदलली आणि पुन्हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी जोर धरू लागली. मराठा आरक्षणाची मागणी ही केवळ फडणवीस सरकारच्या काळातील नाही, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढी सरकार आली त्या म्हणजे 40 वर्षामध्ये जेवढी सरकार आली त्या सगळ्यांच्या काळामध्ये मराठा आरक्षणाची मागणी कमी अधिक प्रमाणामध्ये लोकशाहीच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून आणि आता आंदोलन उग्र स्वरूपाचं आंदोलन मराठा आरक्षणाच्या निमित्तानं सुरू झालेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं का नको, तो समाज सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे का नाही याबद्दल महाराष्ट्र सरकारने सराप आयोग नेमला, बापट आयोग नेमला. सराप आयोग, बापट आयोग आणि त्यानंतर आलेला राणे आयोग, तर सराप आयोग आणि बापट आयोग यांनी ज्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करायला हवं होतं त्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलं नाही. म्हणजे एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं का नाही यासाठी खूप मोठा सॅम्पल सर्वे घ्यावा लागतो. म्हणजे त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांची उदरनिर्वाहाची साधनं काय आहेत, त्याचं त्यांचे सामाजिक स्तर काय आहे, त्या समाजातील मुलांचं शिक्षण कशा पद्धतीचं आहे, त्यांची घरं कोणत्या पद्धतीची आहेत, ते शाळा कितीपर्यंत शिकतात, घरापासून शाळा किती दूर आहे, त्यांच्या आहार पद्धती किंवा पाणी किती दूरून आणावं लागतं, पाणी कसं उपलब्ध आहे, हे असा खूप मोठा अभ्यास करावा लागतो. आणि तुलनेनं सराप आयोगानं आणि बापट आयोगानं ते काम केलं नाही. नंतरच्या काळामध्ये जो आयोग आला तो आयोग होता राणे आयोग. या आयोगापैकी जेवढे आयोग आले त्या आयोगामध्ये सर्वाधिक काम राणे आयोगानं केलं. मराठा समाजाचं शैक्षणिक स्थान, मराठा समाजाचं सामाजिक स्थान, मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती, मराठा समाजातलं प्रशासनातलं स्थान याबद्दलचं खूप मोठं सॅम्पल सर्वे राणे आयोगाने केला. म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या आयोगामध्ये उत्तम प्रकारचं काम राणे आयोगानं केलं. परंतु राणे आयोग हा उच्च न्यायालयामध्ये का टिकला नाही, तर एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं का नाही यासाठी काही संविधानिक बाबी आहेत ज्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचा समावेश होतो. राज्य मागासवर्ग आयोगाची जर का शिफारस असती, NCMEC म्हणजे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, किंवा राज्य मागासवर्ग आयोगाची जर का शिफारस असती तर कदाचित राणे आयोग न्यायालयामध्ये टिकला असता. परंतु राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस नसल्यामुळे आणि त्यामुळे ते संविधानिक नाही असं म्हणून न्यायालयाने स्थगित ठेवलं. न्यायालयाने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द केलेलं नाही, रिजेक्ट केलेलं नाही, तर त्यावरती स्टे दिलेला आहे, त्याला स्थगिती दिलेली आहे. आता न्यायालयाने 3 प्रश्न उपस्थित केलेले आहेत. केतन तिरोडकर हे न्यायालयामध्ये गेले, म्हणजे 2014 जे राणे आयोगाने दिलेलं आरक्षण त्याचा लाभ 1 टर्म मराठा समाजातील मुला मुलींनी घेतला, प्रवेशासाठी घेतला, काही प्रमाणामध्ये नोकरीमध्ये घेतला. आणि त्याच दरम्यान केतन तिरोडकर हे उच्च न्यायालयामध्ये गेले की मराठा समाज यांना आरक्षण देणं कसं चुकीचं, असंविधानिक आहे. मग त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आयोगाबद्दल आणि मराठा समाजाला आरक्षण न देण्याबद्दल जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याबद्दल न्यायालयाने 3 प्रश्न राज्य सरकारला विचारलेले आहेत, त्याची पूर्तता तुम्ही करा. न्यायालय काय म्हणतंय की 50% आरक्षण मर्यादा असताना तुम्ही 50% मर्यादा कशी ओलांडली, हा पहिला प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. दुसरा प्रश्न न्यायालयाने जो उपस्थित केलेला आहे त्यामध्ये दुसरा आक्षेप असा आहे की मराठा समाजामध्ये आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, सहकार सम्राट आहेत, अनेक सरपंच आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, महापौर आहेत, नगराध्यक्ष आहेत, जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत. मग
असा राज्यसत्तेमध्ये असणाऱ्या समाजाला तुम्ही आरक्षण कसं काय देता? हा दुसरा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केलाय. आणि तिसरा प्रश्न उपस्थित केलाय की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करा. कारण संविधानातील कलम क्रमांक 340 असं म्हणतं की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागास आहेत त्यांना ओबीसी दर्जा द्यावा आणि त्यांना रिझर्वेशन द्यावं. बाजू मांडलेली नाही. काल हरण करणं डिले मीन्स डिनाय. डिलेचा दुसरा अर्थ काय होतो? डिनाय म्हणजे उशीर करायचा म्हणजे द्यायचं नाही. याचा अर्थ उशीर करायचा म्हणजे द्यायचा नाही असा त्याचा अर्थ होतो. आता न्यायालयाने जे प्रश्न 3 उपस्थित केलेले आहेत. पहिला प्रश्न आहे की तुम्ही 50% मर्यादा कशी काय ओलांडली? 50% मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने एका केसमध्ये घालून दिलेली आहे. 50% मर्यादा ही संविधानाने घालून दिलेली नाही. संविधानामध्ये अशी तरतूद नाही की आरक्षण इतकं टक्के असावं, तितकं टक्के असावं, 40 असावं, 50 असावं, 55 असावं अशी संविधानामध्ये तरतूद नाही. पण अनेक लोक माध्यमं किंवा प्रसार माध्यमाचा अपप्रचार करतात की कायदा असं म्हणतो की 50% आरक्षण देता येईल, संविधान असं म्हणतं की 50% देता येईल. हे साफ झूठ आहे, साफ खोटं आहे. हे सर्वोच्च न्यायालयाने एका निकालामध्ये 50% मर्यादा घालून दिलेली आहे आणि मर्यादा ओलांडता येते. कायदा तयार करण्याचा अधिकार विधिमंडळाला आणि संसदेला आहे. कायदा तयार करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही. कायद्याप्रमाणे राज्य चालतं का? नाही. आणि कोणावरती अन्याय होत नाही ना? आणि न्याय देण्याचं काम हे न्यायालयाचं आहे, कायदा तयार करण्याचं काम हे न्यायालयाचं नाही. ही न्यायालयाबद्दल आदर ठेवून मी बोलतोय. कायदा तयार करण्याचा अधिकार संसदेला आहे, विधिमंडळाला आहे. विधी म्हणजे विधीचा अर्थ काय? विधी म्हणजे कायदा. विधिमंडळ ज्या ठिकाणी कायदे तयार केले जातात त्याला विधिमंडळ म्हटलं जातं. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा या ठिकाणी कायदा तयार केला जातो. सर्वोच्च काय आहे आपल्या देशात? संसद सर्वोच्च आहे. लोकांचं, लोकांच्यासाठी, लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही असते. आपले प्रतिनिधी कायदा तयार करतात. म्हणजे 50% मर्यादा ही संविधानिक नाही, संविधानामध्ये तरतूद नाही आणि तसा कायदा देखील विधिमंडळाने संसदेने केलेला नाही. ही मर्यादा ओलांडता येते. ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने 50% मर्यादा ओलांडलेली आहे. आपल्या राज्यामध्ये 52% आरक्षण आहे आणि अशी मर्यादा अनेक राज्यामध्ये ओलांडलेली आहे. उदाहरणार्थ तमिळनाडू राज्यामध्ये 69% रिझर्वेशन आहे, 69% आरक्षण तमिळनाडू सरकारने देखील दिलेलं आहे. म्हणजे 50% मर्यादा ही न्यायालयाला घालता येत नाही कारण तसा कायदा नाही. ही मर्यादा ओलांडता येते पण त्यासाठी गरज आहे राज्य सरकारच्या इच्छाशक्तीची. कमीत कमी 15-20 कोटी रुपये लागतील. कुठे घेऊन चाललात तुम्ही देशाला? कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र? कुणी काय खावं, कुणी काय खाऊ नये हे ठरवण्याचा अधिकार बहुमतातल्या सरकारलाच काय? सुप्रीम कोर्टाला सुद्धा नाही. आम्ही कोणतं अन्न घरामध्ये खायचं हे सर्वांचा अधिकार सरकारला नाही. इट इज फंडामेंटल राईट अँड गिव्हन बाय कॉन्स्टिट्यूशन. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय तुम्ही कोणतं अन्न खायचं, कोणतं खायचं नाही ते आपली आवड आहे. आम्ही कुठला पेहराव परिधान करायचा, आम्ही कुठलं अन्न खायचं, आम्ही कुठलं गाणं म्हणायचं, आम्ही कसं भाषण करायचं, इट इज फंडामेंटल राईट. निर्बंध आणू शकत नाही तुम्ही. तुमच्या आहारावर नियंत्रण येतंय. गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. हा कायदा शेतकऱ्याच्या विरोधातला कायदा आहे, लक्षात ठेवा. गोवंश हत्याबंदीचा कायदा आला. तो कायदा आल्यानंतर न्यायालयाने विचारलं सरकारला, तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा केला, इतर प्राण्यांचं काय? जे बोकड, कोंबडी, चिकन, पापलेट, सुरमई, बांगडा, चिलापी, रहू, कटला, बोंबील, सुकट, त्याचं काय? सरकारने न्यायालयामध्ये सांगितलं, प्रतिज्ञापत्र दिलं, हळूहळू इतर प्राण्यांच्या हत्येवर सुद्धा बंदी घालण्यात येईल. म्हणजे बोकडावर, कोंबड्यावर, चिलापीवर, माशावर सगळ्यावरती बंदी घालण्यात येईल. म्हणजे उद्या युद्ध जर झालं भारत पाकिस्तान किंवा चीन भारत, तर चीनचं सैन्य पाकिस्तानचं सैन्य काय खाऊन येणार? मटन, चिकन, फिश, अंडी, बिर्याणी. आणि आपलं सैन्य भगर, शबदाना, मिथीची भाजी, उकडीचे मोदक,
आलूचं फतफद। प्रतिनिधी अविनाश बोरलेसह कॅमेरामन किरण रेडे, विश्वदर्शन न्यूज, जामखेड।